नमस्कार शेतकरी मित्रांनो, आधुनिक शेतीचा गोडवा या यूट्यूब चॅनलमध्ये मी पांडुरंग बावर आपलं सहर्ष स्वागत करतो आहे. तर शेतकरी मित्रांनो, असंच आपण नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्यामध्ये आजच्या भागात आपण जो काही प्रोसिडर म्हणून दोन लाईनचा येतो आणि एक लाईन आणि तीन लाईनचा, त्याच्यामध्ये मका असेल, हरभरा असेल, तुमचं सोयाबीन असेल, भुईमूग असेल, कपाशी असेल, याचं सगळं पेरणी करता येणार आहे. हे माणसाने ओढण्याचं दोन लाईन चालू शकतं, तीन लाईनसाठी बैलाला ट्रॅक्टरला जोडू शकता, एका लाईनचं पण तुम्ही वापरू शकता, दोन लाईन वापरू शकता, तीन लाईन वापरू शकता. या पेरणी यंत्राविषयी आपण आज पूर्ण माहिती बघणार आहोत, जे की पेरणी यंत्र मानवचलित आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण या दोन जे काही पेरणी यंत्राच्या लाईन आहेत त्याच्याविषयी आपण आता बघणार आहोत. ह्या दोन ओळीतलं अंतर जे आहे ते कमीत कमी एकत्र आपण हे जोन बॉक्स सीड बॉक्स जोडले तर कमीत कमी याचं 7 इंचापर्यंत अंतर कमी करू शकतो. जास्तीत जास्त आपण 3 फुटापर्यंत याची रुंदी वाढवू शकतो. ह्याच्या साईडला ड्रायव्हील आहेत, ह्याच्यावरती ऑपरेट होत असताना तो तुम्हाला सांगेन. ह्याचं सीड बॉक्स उघडला जातो पण इथं लॉकचं सिस्टीम आहे आणि फायबरमध्ये ते फुटणार नाही, तुटणार नाही, तरी हे हेवी क्वालिटीचं आहे. आणि डाय बसवत असताना इथं आता सध्या आपण मका टाकलेली आहे, याच्यामध्ये मकेसाठी डाय येते 8 इंचाची येते, नंतर हे भुईमुगासाठी येते 4 इंचाची येते, नंतर कपाशीसाठी 12 इंचाची डाय येते. आता ह्या मशीनसोबत 3 डाय कंपनी देते आणि नंतरच्या एखाद्या पिकासाठी, समजा याच्यातून जे बिया पास होतील त्या बियासाठी आपण हे वापरू शकतो. दुसरी गोष्ट, डाय बदलत असताना अगदी सोप्या पद्धतीनं हे काम चालतं. हे डाय कशी बदलायचं तर याच्या पाठीमागे नॉब आहे, तो फिरवून काढायचा. फिरवत असताना हा नॉब फिरवून काढतो आहे आपण, हा नॉब काढला आपण आणि याच्यामध्ये ते फक्त उचलून घ्यायचं आहे साईडला. उचलून घेताना हा ब्रश काय काम करणार आहे तर हे बियाणं आहे ते इथं प्रेस करण्याचं काम करणार आहे. बियाणं येत असताना काय होतं, याच्यामध्ये अडकून बियाणं हा पुढं 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 सरकत जातो. ह्याची ऑपरेटिंग सिस्टीम आपण जाग्यावरती दाखवतो आहे. हे काम कसं करतं तर हे अशा प्रकारे काम करतं, इथून एक एक बिया उचलायला चालू केलं आणि याच्यातून आतमध्ये जाणार आहे सध्या असं बियाणं आणि हा नळ्यातून खाली जातो. साधारण हा ब्रश आहे तो, हा दिलेला ब्रश काय काम करतो तर एक एक बियाणं पुढं सारण्याचं काम करतो. हा आज जास्त झालेला बियाणं हा ब्रश पाठीमागं सारण्याचं काम करतो. हे ब्रशचं काम आहे, जास्त झालेला बियाणं पाठीमागं सारणं आणि बियाणं इथून ढकलून देणं हा ब्रशचं काम आहे. हे अशा प्रकारे ऑपरेटिंग होतं. हे फिरवत असताना लक्षात येईल आपल्याला हा एक एक बियाणं उचलून जातोय. आता हा डबल बिया का झाला जाऊ शकतं तर या बियाण्याच्या साईजमध्ये थोडंसं लहान मोठं आहे, त्याच्यामुळं डबल बियाणं उचलू शकतं. हे साधारण अशा प्रकारे काम करतं. आता याच्या मकेसाठी आपण 8 इंचाची डाय वापरलेली आहे. आपल्याला डाय चेंज करायचे तर एकदम सोप्या पद्धतीनं डाय चेंज करू शकतो. याच्यामध्ये हे फक्त प्रेस करायचं, थोडंसं फिरवायचं आहे, फिरवल्याकडे हे बाहेर येणार आहे नॉब. हा नॉब बाहेर आल्यानंतर हा स्प्रिंगचा प्रकार आहे, स्प्रिंग काढून घेतली आपण, नंतर डाय अगदी सावकाशपणे आपण काढून घेतो आहे. डाय एकदम सोप्या पद्धतीने निघणार आहे. ह्या डायचं प्रकार आहेत. आता या मशीनसोबत येताना मेज म्हणजे मका 8 इंचाची डाय आहे. दुसरी गोष्ट, कॉटनसाठी 12 इंचाची येते, कॉटन 12 इंचाचे म्हणजे कपाशीसाठी येते. आणि हे नंतर जे काय तुमचं भुईमूग आहे, ग्राउंडनट म्हटलं जातं, भुईमुगाची 4 इंचाची डाय येते. याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डाय पाहिजे असेल तर बनवून त्या डायसुद्धा तुम्हाला उपलब्ध करून दिले जातात. आता हे मक्यासाठी डाय बसवत असताना ही जी खाच आहे आडवी, तर ह्या रॉडवरती खाच आडवी आहे तशीच याच्यामध्ये बसवून द्यायची. फक्त बसवत असताना बियाणं खालचं थोडंसं बाजूला सारा किंवा काढून घ्या बियाणं आणि नंतर डाय बसवायची प्रयत्न करा. याच्यामध्ये डायच्या आणि ह्या मशीनच्या मध्ये बिया अटकता कामा नाही आहे. नंतर हे बसवून घेतलं, नंतर वरती आपण या स्प्रिंग एकदम इझी बसवून देतो आहे. नंतर हा पांढरा नॉब आहे, तो पांढरा नॉब खाच बघून सरळ आपण बसवून घेतो आहे आणि फिरवून द्यायचं आहे फक्त. हे झालं लॉक. आता ह्याचं काम वर्किंग चालू झालं. जसं की आता मगा आपण बघितलं की हा ब्रश आपण काढून घेतला होता हे झाकण, तर जसंच्या तसं फक्त हे ठेवून द्यायचं आहे आणि पाठीमागच्या साईडनं हे लॉक करून द्यायचं आहे. हे एकदम इझी पद्धतीनं आहे, कोणीही हाताळू शकतं, इतकं सोपं मशीन आहे. एका माणसाने ओढलं तरी दोन लाईन सहज इझी बेडवरती चालवू शकतो आपण, साऱ्यात चालवू शकतो, प्लेन रान असेल तरी प्लेन रानवरती ही चालवू शकतो. ह्याच्यामध्ये खासियत म्हणायला गेलं तर दोन लाईनमधलं अंतर हे 7 इंच, कमीत कमी 7 इंच करता येतं, जास्तीत जास्त 3 फूट, 3.5 फूट, 4 फूट, 5 फुटापर्यंत सुद्धा करू शकतो आपण. तर शेतकरी मित्रांनो, हे पाठीमागून लूक दाखवतोय आपण. याचं स्पेसिफिकेशन सांगत असताना हा जो नॉब आहे, समजा हा जो फणाचा प्रकार आहे, इथं अणकुचीदार दिलंय, धारदार, जेणेकरून जमिनीत घुसला पाहिजे. इथं तुम्हाला बघता येईल
हा नॉब आहे तो एकदम धारदार दिलेला आहे जमिनीत घुसण्यासाठी. याच्या पाठीमागं इथं बिया पडणार आहेत आणि नळा जाम होणं हा प्रकार घडणार नाही, कारण हा नळा आपण खाली सोडलेला नाही सध्या. हा नळा आपण खाली सोडण्यासाठी सुद्धा म्हणजे जमिनीत किती खोल घालवायचं बी याचं सुद्धा याच्यामध्ये ऑप्शन आपल्याला देण्यात आलेलं आहे. दुसरी गोष्ट, हे पाठीमागं स्प्रिंगच्या स्वरूपात हे रासन म्हणतो आपण बियाणं झाकण्याचं काम सुद्धा हे पाठीमागचं पाईपचा रॉड आणि इथं स्प्रिंगचं एक्सटेन्शन दिलेलं आहे दाबण्याचं काम हे करणार आहे. जसं की हा नॉब काढला आपण याची उंचीसुद्धा आपण कमी जास्त वरती खालती करू शकतो पाहिजे तसं. इथं आपण हे ॲडजस्टमेंट दिलेलं आहे आणि इथून बियाणं पडत असताना आपण पाठीमागनं बघू शकतो नळा जॅम होण्याचा हा प्रकार इथं घडणार नाही. दुसरी गोष्ट, हे जे ओळीतलं अंतर आहे ते आपण कमीत कमी 7 इंचापर्यंत करू शकतो आणि जास्तीत जास्त याचं वाढवतासुद्धा येतं 3 फुटापर्यंत येतं. साधारण शेतकरी मित्रांनो, हे हेवी क्वालिटीचं मशीन आहे आणि पूर्ण लोखंडी आहे. याच्यामध्ये फायबरचा पार्ट 10%सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार नाही. जे काही इथं जॉईंट आहेत काही ठिकाणी ज्या ठिकाणी वापरलं ते पण प्रमाण कमी आहे आणि डाय जे आहेत त्या ॲक्रोलिकचे येतात, त्यामुळे हेवी क्वालिटीचं मशीन आहे. लोखंडाचं पूर्ण मशीन मेडमध्ये येतं. याचे काही जे काही पार्ट जर भविष्यात लागले तर पार्टसुद्धा आपण उपलब्ध करून देणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, असंच नवनवीन व्हिडिओ बघायसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करायला पाहिजे आणि समोरील बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून लगेच व्हिडिओ तुम्हाला बघता येईल. आणि शेतकरी मित्रांनो, एक लक्षात ठेवा, असे काही जे काही यंत्र दाखवतो याचं पूर्ण डेमोसुद्धा आम्ही जे काही शेवटी फुटेज पण दाखवतो व्हिडिओ पूर्ण बघत चला जेणेकरून पूर्ण तुम्हाला माहिती होऊन जाईल. याला आपण तुम्ही प्रोसिडरसुद्धा म्हटलं तर चालेल. 2 लाईनचा येतो, 3 लाईनचा येतो आणि 1 लाईनचा येतो. याच्यामध्ये फक्त बियाणं पेरणी करता येतं, याला खताची मात्रा देण्याची सोय नाही. फक्त बियाणं आणि बियाणंच देऊ शकतो, खताची मात्रा याला जोडता येणार नाही. तुम्हाला खत अगोदर टाकून घ्यावं लागेल नाहीतर नंतर टाकून घ्यावं लागेल. हे साईडला 2 ड्रायव्हील आहेत, हे ड्रायव्हील तुम्ही लाईनमधलं हे ड्रायव्हील हे चाकं जे आहेत साईडची तुम्ही इथं मध्ये पण जोडू शकता, एका चाकावर पण चालवण्याची तुम्ही तसं चालवू शकता, किंवा हे चाकं जे मध्ये ठेवले आहे आणि लाईन जरी तुम्ही बेडच्या एकदम साईडला टोकावरती पेरणी करायचं म्हणलं तरी पण चालतं. असं एकमेव पेरणी यंत्र आहे की जी बेडवर पण चालणार आहे, साऱ्यात चालणार आहे, सरीवरतीची सरीच्या शेंडीवरती पण चालवू शकता, जेणेकरून थोडीशी जागा त्याला मऊ पाहिजे, सपाट पाहिजे. सपाट जागेवरती सगळीकडे हे चालणार आहे आणि कोरड्या ठिकाणी रोटरलेल्या ठिकाणी पूर्ण प्लेन रानावरती निश्चित चालणार आहे. एकदम सोप्या पद्धतीनं आणि कोणीही ऑपरेट करू शकणारं असं हे मशीन आहे. याची खासियत तुम्हाला पूर्ण दाखवून दिलेली आहे. तुम्हाला डेमो पाहिजे असेल तर व्हॉट्सअपवरती निश्चित मला मेसेज करा. आम्ही जो नंबर देतो आहे त्याच्यावरती अगदी व्हॉट्सअपच करा, त्याच्यावरती कॉल करू नका. प्रत्येकाशी उत्तर देणं सोपं नाही आणि तुम्ही व्हॉट्सअपवरती तुमची काही शंका असेल त्या शंकेचं मी निरसन करेन. आणि ज्यावेळेस तुम्हाला खरंच गरज पडेल त्यावेळेस निश्चित कॉल करा. आणि शेतकरी मित्रांनो, तुमच्या सपोर्टमुळं असंच आम्ही नवनवीन तुम्हाला मशीन वगैरे दाखवत असतो, जे बी शेती उपयोगी आहे आणि परिपूर्ण असणाऱ्या मशीन, जेणेकरून आपल्याला शेती जो खर्च शेतीचा वाढतो आहे तो कमी कसा करता येईल, दुसरी गोष्ट मजुरी टंचाईला कसं मात करता येईल, तिसरी गोष्ट जर आपल्या शेतीचं उत्पन्न कमी झालं तर उत्पादन खर्च कमी असला तर आपल्याला शेती परवडणार आहे. त्याच्यामध्ये शेवटचा टप्पा सांगतो शेतकरी मित्रांनो, पाऊसकाळ कधी येतो न येतो त्याला दुबार पेरणीचं संकट येतं. त्यावेळेस ट्रॅक्टरनं जे काही जमिनीची तुडवण होणार आहे आणि डिझेलचं पेट्रोलचं दर बघताय याच्या सगळ्याच्या तुलनेत, आणि ह्याला कोणतंही इंजिन जोडायची गरज नाही, मानवानी फक्त चालवलं आणि आपल्याला ज्यावेळेस वाटतं की आज आपल्याला पेरणी करायची, उचलणं पेरणी यंत्र की आपण पेरणी चालू करू शकतो. याला थोडासा वापसा जरी आंबटवाला असेल तर या मशीनला चालू शकतं. हे याची खासियत आहे. ट्रॅक्टरसाठी आपल्याला पूर्ण आपल्याला त्याचा वापसा कंडिशन पाहिजे. दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो, हे लक्षात घ्या, हा बियाणं बघायला गेलं तर तुम्ही 1 ग्रॅम ते 2 ग्रॅमचा बी आहे, पण याच्यासाठी 50 HP चा ट्रॅक्टर लावायची गरज नाही. इतकं सोपं आणि सिम्पल थिंकिंग आहे. बऱ्याचशा कंपनीच्या मोठमोठे जे काही पेरणी यंत्र आहेत त्याला ट्रॅक्टरची गरज आहे, पण ह्याला कोणत्याही ट्रॅक्टरची गरज नाही. तुम्ही ह्याला ट्रॅक्टरला जोडू शकता. जसं की तुमचं क्षेत्र जास्त असेल तर उरगण्यासाठी तुम्हाला बैल असेल, पॉवर टेलर असेल, ट्रॅक्टर असेल, ह्याला तुम्ही निश्चित जोडणी करू शकता. आजच्या भागात आज आपण इथंच थांबणार आहोत आणि अधिक माहितीसाठी नवीन व्हिडिओ आम्ही थोड्याच दिवसात घेऊन येतोय. तोपर्यंत धन्यवाद.